नमस्कार, रत्नागिरी वन पाहत राहण्यासाठी सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा व पाहत रहा आमचे नवीन व्हिडिओ. त्यांनी ह्या बाबतीत विचार करायला पाहिजे. मी देवस्थानच्या बाबतीत काम हे देवस्थानचं थांबत विचार आहे. ज्या वेळेला मिटवा मिटवीचा विषय झाला त्या वेळेला कितीजण चौघ जण गेलं काय आडवी विडा विचारून दोन मिनिट शब्द सांगायला लागलो आम्ही सगळं पट्ट्यावर आहे. तुम्हाला बालभाऊ होत चंद्रकांत होत तुम्ही नव्हता त्याच्यात. ऐकून घ्या हे बघा नमस्कार. आपण आता टेरेव येथील भवानी ग्राम मंदिराच्या या परिसरामध्ये आहोत आणि इथं आपण सकाळपासून आज घटस्थापनेचा दिवस आहे. आज नवरात्र उत्सवाचा शुभारंभ आहे. मात्र या ठिकाणी या मंदिरामध्ये घटस्थापना करण्यासाठी सकाळी 8 वाजल्यापासून इथले ग्रामस्थ आलेले आहेत. मात्र दोन गटातल्या वादामुळे ही घटस्थापना होऊ शकली नाही. या ठिकाणी फार मोठी गर्दी सकाळपासून आहे, परंतु अजूनपर्यंत या ठिकाणी घटस्थापना होत नाही आहे. त्याच्या पाठी मागची कारण वेगळे आहेत. डिसिजन घ्यायचं आहे ते 10 ते 15 मिनिटात घ्यायचं आहे. 15-20 मिनिटानंतर मी गेली कायदेशीर मंडळावरून तुम्हाला निघून जाऊ. 5 किंवा 5 पेक्षा जास्त व्यक्ती जर एकत्र थांबणार नाहीत जमावबंदी आदेशला वेळ सगळे निघून जाणार. विधी करायला तुम्ही कुणी अपोज करू शकत नाही. त्यांना जे करायचं ते कोण आहेत? ते कोण आहेत? ते कोण आहेत? गावच आहे ना. गावाची धार्मिक विधी गुरव करणार नाही. ऐकून घ्या, त्यांना करू द्या. त्यांचा विषय तो काकांचा लुकावडे त्यांचा लुकावडे. काही 8 वाजल्यापासून संध्याकाळी 6 ते 6:30 वाजेपर्यंत पोलीस प्रशासनानं सुद्धा मध्यस्थी करून सुद्धा दोन गटातील जे मतभेद होते त्या पाठीपायी घटस्थापनेचा जो विधी आहे तो तसाच राहिला होता. आणि म्हणून शेवटी पोलिसांना काहीतरी निर्णय घ्यावा लागला आणि ज्यांना पूजा करायची आहे, ज्यांना देवीबद्दल आस्था आहे, त्यांनी मंदिरामध्ये जाऊन पूजा करू शकतात अशा प्रकारचा आदेश दिला. एक गटानं प्रवेश केला, त्यानंतर दुसऱ्या गटानं अडथळा आणला आणि त्याच्यामुळे शेवटी पोलिसांना काही लोकांना ताब्यात घ्यावं लागलं. इथलं वातावरण थोडंसं गढूळ झालं आणि तुर्तास तरी आपल्याला पाहायला मिळतंय की काही लोक पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि काही लोक या ठिकाणी मंदिरामध्ये जे विधी आहे तो करत आहेत. मात्र या ठिकाणी जो सण आहे, जो उत्सव आहे, त्याला कुठेतरी डाग लागलेला आहे. थोडंसं या ठिकाणी लोकांचं मन जे आहे ते खचलेलं आहे. तरी सुद्धा पाहूया भविष्यामध्ये कशाप्रकारे दोन गटांमध्ये सामंजस्याने निर्णय घेता जातो का. तुर्तास तरी टेरो गावामध्ये या ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये झालेलं वातावरण आहे ते थोडंसं लोकांना दुःख देणार आहे. धन्यवाद. आम्ही विधीसाठी बसलोय.
की त्यांना आत्महत्या सोडतात ते आम्हाला अडवत आम्ही गावाले नाही काय साहेब हा गावाचा विधी आहे गावाचा विचारी करू नये अशी अडचण येते साहेब आम्ही तीन वेळा गेलो त्यांच्याकडे तुम्ही नव्हता तेव्हा माझं म्हणणं आहे का साहेब तुम्ही तिथे नव्हता तुम्हाला पूजा पाहता की पोलिसांनी दिलेला जो आदेश होता त्या आदेशाचं पालन न करता ज्यांनी कायद्याचं उल्लंघन केलं त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांना आता पोलीस स्टेशन काही लोकांचं अन्नदानाचं जे कार्य आहे ते अन्नदानाचे कार्य होऊ नये अशा प्रकारची मागणी इथल्या काही ग्रामस्थांची होती तर काही ग्रामस्थ अन्नदान झालंच पाहिजे या मागणीवरती ठाम होते आणि म्हणूनच दोन गटांमध्ये हे मतभेद होते मात्र हा मतभेद आहे जे टोकाचं झालं संध्याकाळपर्यंत यांना विचार करण्यासाठी त्यांना निर्णय घेण्यासाठी पोलिसांनी संधी दिली मात्र तदनंतर आजची परिस्थिती जी आहे ती आपण पाहत आहे इथं दोन गटांमध्ये थोडंसं मतभेद होऊन काही गटातल्या लोकांना एका गटातल्या लोकांना या ठिकाणी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे आणि त्यांच्या ती गुन्हे दाखल होतील अशा प्रकारचं आपल्याला पोलिसांकडून कळतं आहे.